पक्ष शरद पवार गटाचे तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक ओळखले जाणारे मुंबई जिल्हा अध्यक्ष किशोर उर्फ अनुभाई अंग्रे यांचा वाढदिवस हा दिघा येथे विविध सामाजिक उपक्रमांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून व मित्रमंडळींच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थित केक कापून करण्यात आला. या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यास आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेता ऋतुजाताई आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुहास देसाई, प्रकाश शेठ पाटील, दिघा महिला तालुका अध्यक्ष गौरी अंग्रे, समाजसेवक सुजित तात्या पाटील, समाजसेवक सुजित चाकूसीकर, समाजसेवक संतोष तोडकर, उद्योगपती श्यामभाऊ जाधव यांच्यासह विविध मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले तर 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तम गुण संपादित करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देत त्यांचा सन्मान केला. तसेच 12वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी अत्याधुनिक असे टॅब देण्यात आले. यावेळी अनेक चाहत्यांनी किशोर उर्फ अनु अंग्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भेटवस्तू देखील दिल्या. यावेळी काही चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, तसेच अनु तर तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलं अन्वय करतच राहता आणि अन्वय करतच राहणार हमेशा. आणि अनुला वाढदिवसाच्या माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. माझा लहान भाऊ आहे आणि जो जिथं सांगेल तिकडे मी उभा राहणार. तो सांगेल तिकडे उभा असतो. अस्सलाम वालेकुम, जय हिंद, जय महाराष्ट्र. सबसे पहले तो अनी भाई को जन्मदिन की बहुत बहुत मुबारक. और मेरी बहन जो है, मेरी भाभी भी है, उनको भी मैं मुबारकबाद देता हूँ कि इतना अच्छा मेरा भाई उनको मिला. ठीक है. दूसरी बात, मैं 1000 बर्थडे ना अटेंड किया, लेकिन ये जो बर्थडे देख रहा हूँ इसके अंदर कोई दिखावा नहीं है. ये लोगों को प्यार बांटा जा रहा है, पढ़ाई के लिए टैप, ये फ्यूचर दे रहा है. मिस्टर अन्नू आंग्रे बच्चों को फ्यूचर देने का कोशिश कर रहा है. बुक्स बांट रहा है, बैग बांट रहा है, ये दिखाने के लिए नहीं है, प्यार बांट रहा है. और मेरी बहन की तो फैन मेरी वाइफ है, क्योंकि इनका वीडियो मेरी बहन ने, मेरी वाइफ ने दिखाया कि जितना मुसलमान लोग को रमजान में, दिवाली में जितना हेल्प करते, तो मैं समझता हूँ कि जो लोग इमेज गिराने का कोशिश करता है ना, वो इमेज को गिराने से पहले सोचने का कि अन्नू भाई आंग्रे है कौन. इमेज को बदली करने का है ना, मौका देगा ना तो इमेज बदली करेगा. मोहब्बत देगा तो मोहब्बत देगा, नफरत से बात करेगा. 1.5 लाख से भी ज्यादा सेना है, याद रखना. ये मोहब्बत का भीड़ है, पैसे का नहीं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी अन्नू भाईंचा वाढदिवस निमित्त सर्व मित्रपरिवार उपस्थित आहे. तर एकच सांगतो की आज जो माहोल जो तयार झालेला आहे तो मनापासून आलेलं पब्लिक आहे. आणि भविष्यामध्ये आमच्या ताई गौरीताई या इलेक्शन लढणार आहेत. तर इथली जी धनाढ्य शक्ती आहे त्याला एक शैक्षणिक म्हणतात ना, एक पैसा दिलेला संपून जातो, पण हे शैक्षणिक जे पेन वय जे दिलेले आहे ना, ते पुढे जाऊन त्यामार्फत IAS IPS जो वर्ग होईल, तर कुठेतरी जाऊन अन्नू भाईंचे जे ऋणही राहतील ते, की त्यांनी कुठंतरी एक सरकारी यंत्रणेमध्ये माणसं जोडलेले आहेत. आणि खऱ्या अर्थांची गरज आहे. अनुबाईंचे जे लढे चालू असतात ते हुक्क्याविरोधी म्हणा किंवा दारूबंदी या बाकीच्या गोष्टी, तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने की जे कुठले पार्ट्या असतात दुसऱ्या, की ते फक्त स्वतःचं मोठेपणासाठी करतात, पण अनुबाईंचं हे आहे की स्व खर्चातनं ते करतात. तर त्यामुळं सर्व पब्लिकने अनुबाईंना सपोर्ट करा. गौरीताईंना पण इलेक्शनला आपल्या मतदान रुपी याच्यामधून सपोर्ट करा. आणि चांगला जो म्हणतात ना हाडामासाचा कार्यकर्ता म्हणतात, त्यानुसार की ज्यावेळेला राष्ट्रवादी फुटल्यानंतर सर्वजण सोडून गेले पवारसाहेबांना वगैरे, पण त्यांनी स्वार्थ न बघता, म्हणतात ना एक नेता जो होतात ना की एखाद्याचा टॅटो आपल्या अंगावर काढायचा, तो टॅटो काढल्यानंतर आयुष्यभर ती आपल्या मोहर पडते. पण त्यांनी पुढं मागचा विचार न करता जितेंद्र आव्हाड साहेबांना जे गुरुस्थानी ठेवून त्यांनी त्यांच्यावर जे मरण तर त्यांच्यासाठी जगन तर त्यांच्यासाठी ही जी वृत्ती ठेवली, त्यानुसार खरंच म्हणतात ना जो आत्म्यापासून म्हणतात ना की तो गुरुशिष्याचं जे त्यांचं ज्वलंत उदाहरण आहे, की जिथं ठाण्यासारख्या ठिकाणी एक कलंक लागल्यासारखं एक उदाहरण दिलं जातं महाराष्ट्रामध्ये, त्या जागी त्यांच्याकडनं एक प्रामाणिकपणाचं जे उदाहरण आहे ते खरंच वागण्याजोगं आहे. आणि अनुभाईंना असंच सर्वांकडनं आशीर्वाद भेटो, त्यांच्या याच्यामध्ये उन्नती होत राहावं, राजकारणात सक्सेस व्हावं, हेच आमच्या सर्व श्यामभाऊ शिंदे युवामंच आणि मित्रपरिवारातर्फे खूप खूप वाढदिवस शुभेच्छा. तसंच किशोर आंग्रे यांनी बोलताना सांगितलं, दिवस म्हणजे का मी पहिल्यांदा साजरा करतो असं काही नाही,
म्हणजे जेव्हा ह्या राजकारणात मी नव्हतो मी तेव्हापासून वाढदिवस साजरा करतोय आणि तेव्हा मी अनाथ आश्रम परत ते मतमंदी लोक सेंट जॉनची पोर आहे तिकडे यावर्षी मी थोडा काही गडबडीमध्ये गेलो नाही पण मी दोन चार दिवसात तिथेही जाणार आहे परत काय ना काय माझं ते दरवर्षी म्हणजे चालूच असतं ना असं नाही माझ्यावर्ग लोकांसारख्या ॲट्रॉसिटीच्या केसेस नाही मारामारीच्या केसेस असतील तर याचं भांडणं होतात हे तर सगळ्यांवर असतात ना असं नाही माझ्यावर तुम्ही बघितलं असेल किती मुसलमान भाऊ लोक होते सगळ्या कास्टचे लोक होते वंचित असून द्या जय भीम असून द्या प्रधानभाऊसाठीची लोक म्हणजे असं मला ते जातीपातीचं माझा काही विशेष नाही म्हणून लोक आपल्याला प्रेमाने आज तुम्ही बघितलं असेल हे सगळे प्रेमाने आलेले पैसे देऊन आलेले लोक नाही काय विधानसभा पक्ष जेव्हा आम्हाला बोलेल उभा राहा तेव्हा आम्हाला उभं राहायचंय आम्ही आमच्या तयारीत आहे जे पक्ष बोलेल ते आम्ही करणार